नमस्कार, मी श्वेता अंकले, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बँक ऑफ इंडिया ते जुना पीबी रोड दरम्यान रस्ता बांधकामात ज्यांची जमीन गेली त्यांना 20 कोटी रुपयांची भरपाई देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची कायदेशीर चौकशी केली जाईल आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या कालावधीमध्ये कार्यवाही केली जाईल असे जिल्हा पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत बोलत होते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहापूर येथील शिवसृष्टीजवळील रस्त्याच्या बांधकामादरम्यान ज्यांची जमीन गेली त्यांना 20 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान महापालिकेच्या आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास न आणता संमतीचे संकेत दिले आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे, तसेच या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी असे त्यांनी स्पष्ट केले. कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं बुधवारी सकाळी पुलावर पाणी आले होते. वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. यावर्षी दुसऱ्यांदा पुलावर पाणी आलं असून मिरज सांगलीकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसात पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झाली असून सध्या पावसाने विश्रांती घेतल्यानं वाढ संत होण्याची शक्यता आहे. बेळगावमध्ये मुसळधार पावसामुळे घराचं छत कोसळून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजता कारभार गल्ली वडगाव येथे घडली. मुसळधार पावसामुळे कारभार गल्ली वडगाव येथील लक्ष्मी बसरीकट्टी यांच्या घराचं छत कोसळल्यानं मोठं नुकसान झालं आहे. सदर घटना घडली त्यावेळी सुदैवाने बसरीकट्टी कुटुंबीय घराच्या आतील बाजूस असल्यामुळे अनर्थ टळला. बेळगाव शहरातील खराब रस्त्यांबाबत नेहमीच आरडाओरड होत असते. त्यातही काही ठिकाणी बनवण्यात आलेल्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. अशातच कोल्हापूर सर्कल ते चन्नम्मा सर्कल पर्यंतचा रस्ता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झाला होता, मात्र L&T कंपनीने कोल्हापूर सर्कल नजीक पाईपलाईन घालण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून हा रस्ता JCB ने खोदण्यात आलाय. त्यामुळे या मार्गावर रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. वारंवार तयार रस्ते शहरात खोदले जात आहेत, त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण कमी न होता वाढतानाच दिसत आहे. अशा कृती वाहतूक आणि नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीच्या ठरतात, तरी देखील यावर कोणताही उपाय अद्याप झालेला दिसून आलेला नाही. मोठ्या भावाने विनाकारण हल्ला केलेल्या धाकट्या भावाचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. अनिकेत प्रकाश पोटे वय 26 असे मृत तरुणाचं नाव आहे. 19 ऑगस्ट रोजी मोठा भाऊ सूरज प्रकाश पोटे वय 33 याने हा हल्ला केला होता. त्याच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. मार्केट पोलिसांनी आता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. शहापूर खडेबाजार येथील बँक ऑफ इंडिया कॉर्नर पासून जुन्या धारवाड रोडवर असलेली बाळासाहेब पाटील यांची जमीन रस्त्यासाठी घेण्यात आली. त्यावेळी कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा सर्वे न करता ही जमीन घेतली गेली, त्यामुळे हे प्रकरण महानगरपालिकेच्या अंगलट आलंय. मंगळवारी तातडीची कौन्सिल बैठक घेण्यात आली. 20 कोटी रुपये रस्त्याच्या भूसंपादनासाठी म्हणून प्रांताधिकाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट ठेवण्याचा ठराव मनपातील सत्ताधारी गटांकडून मांडण्यात आला, मात्र त्याला विरोधी गटाने तीव्र आक्षेप घेत आपला विरोध दर्शवला. घाई गडबडीत हा ठराव महापौर सविता कांबळे यांनी सभागृहात मांडला, त्याला मंजुरी घेतली, त्यामुळे 20 कोटी महापालिकेच्या तिजोरीमधून द्यावे लागणार आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गळती लागली असून प्लास्टिक कागदाचा आधार घ्यावा लागतोय. अनेक कक्षांमधील छतामधून पाणी पडत असल्यानं रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. छतामध्ये पाणी झिरपत असल्यानं सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हही निर्माण होत आहेत. इमारतीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णालयाची मुख्य इमारत सुमारे 40 वर्षे जुनी आहे, त्यामुळे इमारतीची डागडुजी नियमित करणे आवश्यक आहे, मात्र डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याचं समोर आलंय.
कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. JMFC न्यायालयाच्या आवारामध्ये नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. पार्किंगला शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो असफल ठरत आहे. मंगळवारी सकाळी 11:00 वाहतुकीची कोंडी झाल्यानं JMFC न्यायालयाचे गेट बंद करण्याची वेळ आली होती. यामुळे वकील आणि पक्षकारातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाल्मिकी विकास महामंडळाचा निधी बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याच्या कथित प्रकरणाच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी माजी मंत्री बी नागेंद्र यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकला आहे. वाल्मिकी कॉर्पोरेशनमधील घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बेल्लारी, रायचूर, कोप्पळ येथे छापे टाकले. तसेच नागेंद्रचे नातेवाईक एरीस्वामी आणि काही निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकून तपासणी केली. या प्रकरणातील आरोपपत्र सादर करण्याची वेळ जवळ येत असल्यानं ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासाला गती दिली आहे. या संदर्भात अनेक ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. खानापूर गुरव गल्ली येथून चोरी केलेला मोबाईल खानापूर पोलिसांनी तपास करून मोबाईल हस्तगत केला होता. हा मोबाईल महादेव गंगाराम गावडा राहणार माणिकवाडी यांचा होता. त्यांना हा मोबाईल खानापूर पोलिसांनी मंगळवारी दिनांक 27 रोजी देण्यात आला. याबाबत माहिती अशी की 1 मे 2023 रोजी गुरव गल्ली येथून महादेव गावडा यांचा मोबाईल चोरीला गेला होता. याबाबत महादेव गावडा यांनी खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याबाबत गेल्या वर्षभरापासून तपास चालवला होता. सदर मोबाईल हा हावेरी येथील एका इसमाजवळ असल्याचं लोकेशनवरून ट्रॅक करण्यात आले होते. खानापूर पोलिसांनी हावेरी येथे जाऊन सदर मोबाईल चोरट्याकडून ताब्यात घेऊन मोबाईल मालक गावडा यांना देण्यात आला. या कामी खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, पोलीस हवालदार जयराम हम्मन्नावर, ओमकार गावकर यांनी तपास केला. जिल्ह्यातील 8 परीक्षा केंद्रांमध्ये कर्नाटक लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यातील गट अ आणि गट ब पदांसाठी अधिसूचित केलेल्या परीक्षा केंद्रांची जिल्हाधिकारी टी भुबलन यांनी भेट देऊन पाहणी केली. शासकीय बॉईज अंडर ग्रॅज्युएट कॉलेज, अंजुमन कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, बीडीई गर्ल्स हायस्कूल येथे मंगळवारी परीक्षा केंद्राला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. परीक्षा सुरळीत पाडण्याची सूचना त्यांनी केली आहे. बोरगाव येथील 110 KV वीज वितरण केंद्रातील वीज उपकरणे व परिवर्तकांची देखभाल व दुरुस्तीचे काम असल्यानं शुक्रवारी बोरगाव व परिसरात वीज पुरवठा खंडित होणार आहे. शुक्रवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत माणकापूर, बोरगाव, कसनाळ, शिरदवाड, जनवाड, बोरगाववाडी, ढोणेवाडी, बारवाड आदी गावांमध्ये वीज पुरवठा खंडित होणार आहे. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात 8 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. 2 दिवसात पावसानं काहीशी उघडीप दिली, पण पुन्हा पावसाने जोर धरला असून ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अशा परिस्थितीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. संततधार पाऊस थांबणार तरी कधी अशी चिंता व्यक्त केली जात आहे. या पावसाचा खरीप पिकांवर विपरीत परिणाम होताना नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.